मंडळी ऐकू तर काय करते या मालिकेतील अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने लहान मुलांसाठी उन्हाळ्याच्या सुट्ट्यात ऑनलाईन संस्कार वर्ग सुरू केले आहेत। यात तुम्ही तुमच्या मुलांची नावे नोंदवू शकता। तर बघूया याबद्दलची थोडक्यात माहिती। मंडळी शाळेला उन्हाळ्या सुट्ट्या लागल्या की आपल्या घरातील लहान मुलं वेगवेगळे प्लॅन बनवतात। काही जण या उन्हाळ्याच्या सुट्ट्या गावी जाऊन एन्जॉय करतात तर काही शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन एन्जॉय करतात। पण मंडळी या उन्हाळ्यातील सुट्ट्या एन्जॉय करत असतानाच मुलांना हसत खेळत दररोज काही संस्कार देता आले तर असं अनेक आई वडिलांना वाटत असेल। आणि हाच विचार करून अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने लहान मुलांसाठी उन्हाळ्याच्या सुट्ट्यात ऑनलाइन संस्कार वर्ग सुरू केले आहेत। याबद्दल अभिनेत्री अश्विनीने म्हटलंय की हसत खेळत आपल्या मुलांची सुट्टी थोड्या वेगळ्या पद्धतीने साजरे करूया। होय, साजरी करूया। रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित ऑनलाइन संस्कार वर्ग सुरू करत आहोत। मुलं वैचारिक दृष्ट्या सक्षम होतील तर या जगाशी दोन हात करू शकतील म्हणून आमचा हा छोटा प्रयत्न। लवकरच आपल्या मुलांची नाव नोंदणी करा। अखंड सेवेचे ठाई तत्पर रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, असं म्हणत तिने याबद्दलचा एक फोटोही शेअर केलाय। यात या ऑनलाइन संस्कार वर्ग बद्दल माहिती दिली। संपूर्ण महाराष्ट्रातील वय वर्ष 7 ते 14 वयोगटातील सर्व मुला मुलींसाठी हे ऑनलाइन संस्कार वर्ग आहेत। 20 एप्रिल पासून याची तिसरी बॅच सुरू होते। तर यात तुम्ही तुमच्या मुलांची नावे नोंदवू शकता। यासाठी त्यांनी काही व्हॉट्सअप नंबर दिले, त्यावरती तुम्ही मेसेज करा। मंडळी अभिनेत्री अश्विनी महांगडे ही ऐकू तर काय करते या लोकप्रिय मालिकेत अनघा हे पात्र साकारते। या मालिकेत अरुंधती या पात्राला जेवढे प्रेक्षकांचे प्रेम मिळते तेवढेच प्रेम अनघा या पात्राला सुद्धा मिळत आहेत। अभिनेत्री अश्विनी महांगडे ही अगोदर अनेक ऐतिहासिक मालिकांमध्ये झळकली, त्यामुळे आजही अनेक लोक तिला शिवकन्या म्हणूनच ओळखतात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांपासूनच प्रेरणा घेऊन अभिनेत्री अश्विनी महांगडे ही तिच्या रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान या संस्थेमार्फत अनेक सामाजिक कार्य करत आहेत। या संस्थेची सर्व हॉटेलमध्ये गरीब व गरजू व्यक्तींना अगदी कमी दरात अन्न पुरवते, तसंच येथे अनेक गरीब व्यक्तींना मोफत अन्न सुद्धा दिलं जातं। त्यासोबतच महिला सबलीकरण, रुग्णांसाठी ॲम्ब्युलन्स सुविधा इत्यादी सारखे अनेक सामाजिक कामं ती या संस्थेमार्फत करत असते। आणि याच संस्थेमार्फत आता लहान मुलांसाठी उन्हाळ्यांच्या सुट्ट्यात ऑनलाईन संस्कार वर्ग सुरू केले आहेत। अभिनेत्री अश्विनी महांगडे हिला तिच्या या सामाजिक कार्यात निलेश जगदाळे यांची खूप मोलाची साथ असते। अश्विनी महांगडे ही अभिनय आणि सामाजिक कार्य या सोबतच तिच्या गावी जाऊन शेती सुद्धा करते, याचेही तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झालेत। तिचे हे सर्व कार्य बघून नक्कीच ती एक गुणी अभिनेत्री आहेत आणि इतर अभिनेत्रींनी सुद्धा तिचा आदर्श घ्यायला हवा। तर मंडळी, तुमच्याही लहान मुलांसाठी उन्हाळ्याच्या सुट्ट्यात जर तुम्हालाही त्यांचे नाव ऑनलाईन संस्कार वर्गासाठी नोंदवायचे असेल तर या व्हिडिओमध्ये याबद्दलची संपूर्ण माहिती दिली आहे। यात एका फोटोमध्ये त्यांनी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करून मुलांची नावे नोंदवू शकतात।